आता भाषण तुम्ही लिहूनच द्या प्रकारला म्हणतो मी. जसं मुख्यमंत्र्यांना भाषण लिहून दिलं जातं आणि ते बोलतात. सर, आज महाविकास आघाडीचा मोर्चा आहे, गेल्या अनेक दिवसांपासून या मोर्चाची चर्चा तर होती, तयारी सुरू होती, आज हा मोर्चा आहे, काय कशा प्रकारे हा मोर्चा असेल, काय कशा प्रकारे सरकारवर घनाघात आपण होणार? या कल्पनेने सरकारचे पाय लटपटू लागले. मोर्चाला परवानग्या देण्यासाठी टाळाटाळ, अटी शर्ती 13. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा अवमान सातत्याने महाराष्ट्रात होतो आहे, त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे. महाराष्ट्र स्वाभिमानांचा मोर्चा, महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चा. तुम्ही त्यांना अटी घालता, हे करायचं नाही, ते करायचं नाही, इथे उभं राहायचं नाही, तिथे नाही लावायचा, स्पीकर नाही लावायचा, भाषणं अशीच करा. मग आता भाषणं तुम्ही लिहूनच द्या प्रकारला म्हणतो मी. जसं मुख्यमंत्र्यांना भाषण लिहून दिलं जातं आणि ते बोलतात, मग आम्हाला तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांना जे महाराष्ट्रप्रेमी त्यांना तुम्ही भाषण लिहून देणार का? अटीमध्ये आहे काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं. आमचा आवाज कोणी दाबू शकणार नाही. महाराष्ट्रप्रेमींच्या या मोर्चामध्ये खरं म्हणजे सरकारमध्ये जर कोणी महाराष्ट्रप्रेमी उरले असतील तर त्यांनी सामील व्हावं, पण त्यांचं महाराष्ट्रप्रेम टोक्याखाली दबलं गेलं, चिरडलं गेलं. प्रचंड अति विराट असा मोर्चा नाही, ज्याने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले मोर्चे पाहिलेले आहेत, ती जर पिढी शिल्लक असेल आता आहे मोठ्या प्रमाणात, तर त्यांना त्या मोर्चाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कारण तेव्हाही हे मोर्चे, तेव्हाचे मोर्चे महाराष्ट्र प्रेमानं भागले आणि आताही हा मोर्चा जो आहे समस्त महाराष्ट्र प्रेमींचा हा मोर्चा. सर, आज ठाणे बंद देखील आलेला आहे आणि त्याच्यामुळे TMT बसेस बंद झाल्यामुळे अनेकांना त्रास होतो. सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून ठाणे बंद ठेवलेला आहे. आज मुख्यमंत्री ज्या ठाण्यातून येतात ते ठाणे बंद, बरोबर, कशा करता? पण मुख्यमंत्री त्यांचं शहर होताच बंद करतायत.